प्रेग्नंट होण्यासाठी काय करावे, लवकर प्रेग्नंट होण्यासाठी उपाय काय, प्रेग्नन्सी कशी राहते, अशा प्रकारचे प्रश्न नेहमी विचारले जातात किंवा सर्चही केले जातात. या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ आहे. नमस्कार, मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहत आहात डॉक्टर विनायक शिंदे गायनेकोलॉजिस्ट पुणे हा यूट्यूब चॅनल. अगदी इन्फॉर्मेटिव्ह असा व्हिडिओ आहे, त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त शेअर करावी अशी आपणास रिक्वेस्ट आहे. आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब कराच, परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. सर्वप्रथम आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये कोणकोणते अवयव असतात हे आपण पाहूया. हा जो दिसत आहे तो युटरस म्हणजे गर्भाशय आहे. या ज्या दोन बाजूला गोलाकार भाग दिसत आहेत किंवा ओहलाकृती भाग दिसत आहेत त्यांना ओहरीज असं म्हटलं जातं. या संख्येने दोन असतात. दर महिन्याला या ओहरीमधून ओव्हुलेशन होतं, म्हणजे स्त्रीबीज फुटून बाहेर पडण्याची प्रक्रिया होते. कधी उजव्या बाजूतून तर कधी डाव्या बाजूतून ओव्हुलेशन होतं. या ज्या दोन दिसतात त्या फॅलोपियन ट्यूब असतात. ओहम या ट्यूबमधून पुढे पुढे सरकत येतो. त्यानंतर हा जो भाग दिसत आहे त्याला गर्भाशय मुख किंवा सर्विक्स असं म्हटलं जातं. आणि हा खालचा जो ग्रीन कलरचा सिलेंड्रिकल भाग दिसत आहे ती वजायना किंवा योनिमार्ग. या ठिकाणी पेनिसची एंट्री होते, ज्यावेळी शारीरिक संबंध निर्माण होतात आणि या ठिकाणी वीर्य हे किंवा सेमेन हे डिपॉझिट होतं. अशा प्रकारे हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधले काही अवयव आहेत, त्यांची आपण माहिती थोडक्यात पाहिली. आता ॲक्च्युली प्रेग्नन्सी कशी राहते ते थोडक्यात समजावून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. जेव्हा या ठिकाणी शारीरिक संबंध निर्माण होतात तेव्हा वीर्य जे आहे किंवा सेमेन आहे ते या ठिकाणी डिपॉझिट होतं. या सेमेनमध्ये लाखो किंवा मिलियन्स हे स्पर्म्स असतात. लाखो मिलियन्स स्पर्म्स असतात. जर तुमचे स्पर्म संख्येने जास्त असतील, मोठ्याल असतील, म्हणजे त्याला गतीही जास्त असतील, तर ते स्पर्म या ठिकाणी जो गर्भाशय मुखाचा भाग सांगितलेला आहे त्यातून आतमध्ये वरपर्यंत जातात. त्यांना गती असेल तर ते आणखी वरपर्यंत जातात. म्हणजे ज्यावेळेस शारीरिक संबंध निर्माण होतात त्यावेळेस या ठिकाणी सेमेन डिपॉझिट होतं. या सेमेनमध्ये खूप सारे स्पर्म असतात आणि यातील स्पर्मची एंट्री ही सर्विक्समधून म्हणजे गर्भाशय मुखामधून आतपर्यंत होते. आता जर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करत असाल तर हे शारीरिक संबंध जे आहेत ते तुमची ओव्हुलेशनच्या काळात निर्माण होणं अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणजे जर तुम्ही प्रश्न विचारत आहे की प्रेग्नन्सी राहण्यासाठी काय करावे तर त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट जी असेल ती म्हणजे तुमचे शारीरिक संबंध हे ओव्हुलेशनच्या काळातच येणं अनिवार्य आहे. अन्यथा प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस खूप कमी असतात. ओव्हुलेशनच्या काळातच जर शारीरिक संबंध आले तरच प्रेग्नन्सी राहते. ओव्हुलेशन म्हणजे दर महिन्याला या ओवरीमधून एक स्त्रीबीज फुटून बाहेर पडतं, अंड फुटून बाहेर पडतं असं थोडक्यात तुम्हाला समजण्यासाठी सांगूयात. हे फुटलेलं अंड या ठिकाणी जो हाताचा पंजासारखा भाग आहे तो काय करतो, ग्रास करतो, म्हणजे ओहमला ग्रास करतो आणि या ट्यूब मधून त्याचं वहन होऊन होऊन पुढे येतो. आता जर तुमचं ओव्हुलेशनच्या काळात जर शारीरिक संबंध आले असतील तर या ठिकाणून येणारे स्पर्म जर गतिशील असतील तर ते वेगाने पुढे पुढे येतात. या ठिकाणी आणखी एक ओपनिंग असते, त्या ओपनिंग मधून स्पर्मची एंट्री आतमध्ये होते आणि ते या ठिकाणी असलेल्या ओहमपर्यंत पोहोचतात. आता जो ओहम आहे या ठिकाणी आकृती काढतो संबंधीसाठी, हा जो ओहम आहे त्याच्या भोवताली खूप सारे असे स्पर्म जमा होऊ लागतात. खूप सारे स्पर्म असे जमा होऊ लागतात आणि या स्पर्म मधला जो ऍक्टिव्ह जो गतिशील आणि ज्याच्यामध्ये पेनेट्रेटिव्ह पॉवर चांगली असेल तो स्पर्म हे आवरण भेदून आतमध्ये येतो. आणि जेव्हा हा आतमध्ये येतो त्यावेळेस मात्र नंतर दुसरा स्पर्म आतमध्ये एंट्री करू शकत नाही. या ठिकाणी त्यांचा संयोग होतो, त्याला म्हटलं जातं फर्टिलायझेशन. म्हणजे ओव्हुलेशनच्या जर काळात शारीरिक संबंध आले, स्पर्म गतिशील असते आणि ओहमपर्यंत पोहोचले, त्यातील जो ऍक्टिव्ह स्पर्म जो असतो तो त्याचं आवरण भेदून आतमध्ये गेला का त्यांचा संयोग झाला असं म्हटलं जातं. आणि हा संयोग झालेला गोळा ब्लास्टोसिस्ट नंतर पुढे पुढे सरकत 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 आत या वॉलवरती आणला जातो. त्याला म्हटलं जातं एंडोमेट्रियम. या एंडोमेट्रियमवरती
हा स्थिरावतो, चिकटतो, इम्प्लांटेशन होतं, म्हणजे जसं बीज जमिनीत रुजतं तसं त्या प्रकारे इथे त्याचं इम्प्लांटेशन होतं आणि हा गर्भ इथे वाढायला लागतो आणि पुढे जाऊन मोठा मोठा होऊ लागतो. अशा प्रकारे ही प्रेग्नन्सी राहते. म्हणजे प्रेग्नन्सी कशी राहते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. जसं एखादं रोपटं किंवा एखादं झाड येण्यासाठी काय लागतं, तर चांगली जमीन लागते, चांगलं बी बियाणे लागतं, चांगलं हवामान लागतं, ऋतू लागतो, वेळच्या वेळी त्याला पाणी द्यावं लागतं. तसं जर तुमची प्रेग्नन्सी उत्तमरित्या राहायची असेल तर सर्वप्रथम एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे स्त्रीची मासिक पाळी रेग्युलर पाहिजे. मासिक पाळी ना रेग्युलर पाहिजे तर त्याचबरोबर ओव्हल्युशन पण व्हायला पाहिजे. ओव्हल्युशन म्हणजे स्त्री बीज फुटून बाहेर पडायला पाहिजे. ओव्हल्युशनच्या काळातच शारीरिक संबंध यायला पाहिजे. शारीरिक संबंध आल्यानंतर तुमचे स्पर्म हे मोटाईल पाहिजेत, गतिशील पाहिजेत, तर ते ओहमपर्यंत पोहोचणार आहेत आणि त्यांचा संयोग होणार आहे. त्याला फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. म्हणजे स्त्रीची मासिक पाळी रेग्युलर पाहिजे, ओव्हल्युशन व्हायला पाहिजे, फर्टिलायझेशन व्हायला पाहिजे, त्यासाठी तुमचे स्पर्म मोटाईल पाहिजेत, ॲक्टिव्ह पाहिजे, संख्येने जास्त पाहिजे. जेवढी संख्या जास्त तेवढी प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता जास्त, जेवढी मोर्टिलिटी जास्त तेवढी प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता जास्त. याचबरोबर जर पुरुषांना काही लैंगिक समस्या असतील तर त्या असता कामा नयेत. इरेक्टाईल डिसफंक्शन म्हणा किंवा शीघ्रपतन म्हणा किंवा बऱ्याच जणांना एन्झायटी डिप्रेशन यासारख्या समस्या असतात, त्या समस्या असता कामा नये. शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या दोघंही परिपक्व पाहिजेत किंवा त्यांना कुठचाही शारीरिक किंवा मानसिक आजार नाही पाहिजे. शारीरिक आजारामध्ये समजा तुमची ओबेसिटी असेल, डायबिटीस असतील, थायरॉइड सारखे काही विकार असतील, तर अशा प्रकारच्या समस्या तुम्हाला असता कामा नाही. अशा समस्या असतील तर तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्यासाठी अडचणी येतील. म्हणजे आता जे प्रश्नाचं उत्तर दिले की प्रेग्नन्सी राहण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, तर या गोष्टी आवश्यक आहेत. या गोष्टीवरती जर तुम्हाला अडचणी असतील तर वेळच्या वेळी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे आणि प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. आता आपण थोडं व्हिडिओच्या पुढे जाऊया आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की ओव्हल्युशन म्हटलं तर प्रत्येक जणांचा ओव्हल्युशनचा पिरियड वेगवेगळा असू शकतो. कारण प्रत्येक स्त्रीचं मासिक पाळीचं चक्र हे सेम नसतं. आपण थोडक्यात ऑलरेडी ओव्हल्युशन वरती ओव्हल्युशन डे कसा कॅल्क्युलेट करायचा व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे, परंतु या ठिकाणी विषय निघालाच आहे म्हणून मी थोडक्यात अगदी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की प्रत्येक स्त्रीचं मासिक पाळीचं चक्र हे थोडंफार भिन्न असतं. आयडियली 28 दिवसांचं सायकल असतं, परंतु कुणाचं सेम नसतं. परंतु उदाहरण घेण्यासाठी आपण 28 दिवसांचं सायकलचं उदाहरण घेऊया. समजा 28 दिवसांचं सायकल असेल तर त्या स्त्री म्हणजे मासिक पाळी 1 तारखेला आली असेल, एक सपोज आता हा डिसेंबर चालू आहे, डिसेंबरला एक मासिक पाळी आली असेल तर तिचा शेवटचा दिवस हा 28 डिसेंबर असणार आहे. आता ओव्हल्युशन डे कसा कॅल्क्युलेट करायचा, तर 1 डिसेंबरला फर्स्ट डे आहे आणि 28 डिसेंबरला जो आहे तो लास्ट डे असणार आहे त्यांच्या पूर्ण सायकलचा. तर येणाऱ्या मासिक पाळीच्या 14 दिवस अगोदर ओव्हल्युशन होतं. व्यवस्थित ऐका, नीट ऐका, येणाऱ्या मासिक पाळीच्या 14 दिवस ओव्हल्युशन अगोदर 14 दिवस ओव्हल्युशन होतं. म्हणजे 28 वजा जर 14 केले तर 14व्या दिवशी हे ओव्हल्युशन होणार आहे. ओके, तसंच सेम ज्या स्त्रीचं मासिक पाळीचं चक्र हे 30 दिवसांचं असेल, म्हणजे तिची फर्स्ट डे 1 डिसेंबरला असेल आणि लास्ट डे जो आहे तो 30 डिसेंबरला असेल, बरोबर आहे. तर येणाऱ्या मासिक पाळीच्या 14 दिवस अगोदर म्हणजे मागे आलो तर आपण 16th डेला म्हणजे 16व्या दिवशी हे ओव्हल्युशन होतं. हा तिचा झाला ओव्हल्युशन डे. आता ओव्हल्युशन पिरियड काय असतो, एक अत्यंत महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस ओव्हल्युशन होतं ओहम हा जास्तीत जास्त 1 दिवस 12 तास ते 24 तासापर्यंत 24 तासापर्यंत जिवंत राहतो आणि स्पर्म जो आहे तो 3 दिवसापासून 5 दिवसापर्यंत जिवंत राहतो. आता प्रेग्नन्सीसाठी उपाय काय किंवा प्रेग्नन्सी कशा प्रकारे राहू शकते, कधी राहू शकते,
तर मॅक्झिमम चान्सेस हे ओव्ह्युलेशनच्या काळात किंवा ओव्ह्युलेशन पिरियडच्या काळात असतात. म्हणून जेव्हा जर समज तुमचं 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन झालं असेल, 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन झालं असेल, तर तो 14व्या दिवशी ओम हा जिवंत असणार आहे, बरोबर आहे. आणि तो 14 पासून 15 पर्यंत, सपोज 14 सकाळी ओव्ह्युलेशन झाले, तर तो 14 पासून 15व्या दिवसापर्यंत हा ओम हा कार्यक्षम असणार आहे किंवा जिवंत असणार आहे. आणि स्पर्मचा मी कालावधी किती सांगितला, स्पर्मचा कालावधी जो आहे तो सांगितला 3 ते 5 दिवस. म्हणजे 14 तारखेला ओव्ह्युलेशन झाला असेल आणि 14 तारखेला स्पर्मची एंट्री आज झाली असेल, तरी 14 तारखेला सुद्धा प्रेग्नन्सी राहू शकते, किंवा 13 तारखेला आदल्या दिवशी शारीरिक संबंध आले असतील आणि 14 तारखेला ओम असेल, तर अल्टिमेटली 13 पासून पुढे तो 3 ते 5 दिवस जिवंत असणार आहे. म्हणजे 3 दिवस जरी समजलं तरी 13, 14, 15 तो स्पर्म जिवंतच असणार आहे. त्यामुळे 14 ओव्ह्युलेशन झालं असेल तर 13 शारीरिक संबंध आले असेल तरी देखील प्रेग्नन्सी राहू शकतं. असे तुम्ही मागे मागे आला तर 12 आणि 11, 11, 12, 13, 14 या दिवशी जरी शारीरिक संबंध आले तरी देखील प्रेग्नन्सी राहू शकते, कारण स्पर्म हा 3 ते 5 दिवस जिवंत असतो आणि ओहम हा साधारण 1 दिवसापर्यंत जिवंत असतो. हा जो मी 4 दिवसांचा कालावधी सांगितला आहे तो ऍक्च्युअल म्हणजे ओव्ह्युलेशन पिरियड आहे. कमीत कमी 4 दिवस तुमचे महिन्यातले फर्टाईल पिरियड असतो, त्याला फर्टाईल विंडो किंवा फर्टाईल पिरियड असं म्हटलं जातं. या 4 दिवसांमध्ये जर शारीरिक संबंध आले, तुमचा स्पर्म काउंट, क्वालिटी, मोटिलिटी हे सर्व व्यवस्थित असेल, तुमचे सर्व रिपोर्ट नॉर्मल असतील, सर्व व्यवस्थित असेल, मी सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या, ओव्ह्युलेशनच्या काळात जर शारीरिक संबंध झाले, तर या 4 दिवसांमध्ये निश्चितपणे तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस असतात. आणि जर तो 5 दिवस जिवंत राहत असेल तर 4 ते 5 दिवस साधारण तुमचे कमीत कमी 5 दिवस हे फर्टाईल पिरियड किंवा फर्टाईल विंडो म्हणलेले आहेत. या काळामध्ये जर तुमची शारीरिक संबंध आले तर निश्चितपणे प्रेग्नन्सी राहू शकते. अशा प्रकारे तुम्ही ओव्ह्युलेशन डे कॅल्क्युलेट करू शकता, ओव्ह्युलेशन पिरियड कॅल्क्युलेट करू शकता आणि त्या पिरियडच्या दरम्यान तुम्ही शारीरिक संबंध ठेवू शकता आणि तुम्हाला प्रेग्नन्सी राहू शकते. आता हे जर तुम्हाला कॅल्क्युलेशन थोडं क्लिष्ट वाटत असेल किंवा कॅल्क्युलेशनच्या भानगडीत पडायचं नसेल, तर तुम्ही ॲटलिस्ट अल्टरनेट डे तुम्ही शारीरिक संबंध ठेवले तरी देखील प्रेग्नन्सी राहू शकते. म्हणजे मासिक पाळीच्या 10व्या दिवसापासून पुढे जर तुम्ही कंटिन्यू अल्टरनेट डे जर शारीरिक संबंध ठेवले, म्हणजे पहिले 10 दिवस सोडले, लास्टचे 10 दिवस ठेवले आणि मधल्या 10 दिवसांमध्ये अल्टरनेट जरी शारीरिक संबंध ठेवले तरी प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस अधिकाधिक असतात. परंतु यापूर्वी मी जी माहिती दिली की तुमची स्पर्म क्वालिटी, मोटिलिटी, ओव्ह्युलेशन होणं या सर्व गोष्टी मॅटर करतात, ह्या सर्व गोष्टी आवश्यक असतात तर तुम्हाला निश्चितपणे प्रेग्नन्सी राहू शकते. मग प्रेग्नन्सी राहण्यासाठी पुन्हा रिपीट करतो, काय पाहिजे तर तुमची मासिक पाळी रेग्युलर पाहिजे, ओव्ह्युलेशन व्हायला पाहिजे, फर्टिलायझेशन व्हायला पाहिजे, स्पर्म ओमपर्यंत पोहोचण्यासाठी स्पर्म क्वांटिटी, स्पर्म क्वालिटी, स्पर्म मोटिलिटी या गोष्टी आवश्यक आहे. आणि या आता व्हिडिओ जवळजवळ आपण संपवत आहोत, व्हिडिओ संपणार आहेच, परंतु एक तुम्हाला सांगू इच्छितो की या गोष्टी सर्व बरोबर आहेत, म्हणजे इन्व्हेस्टिगेशन असणं, ओव्ह्युलेशन पिरियड ह्या सर्व गोष्टी, परंतु हे गोष्टी पाहत असताना किंवा या गोष्टी करत असताना आपण स्ट्रेस बिलकुल घेता कामा नये, बिलकुल रोबोटिक किंवा मेकॅनिकल बनता कामा नये, या गोष्टींचा कुठेही तुमच्या आयुष्यावर परिणाम होता कामा नये. कारण बऱ्याचदा आम्ही कपल पाहतो की तुम्हाला ओव्ह्युलेशन पिरियड सांगितलं जातो आणि त्या काळात शारीरिक संबंध येण्यासाठी कधी मेल करून प्रॉब्लेम असतो, कधी फिमेल करून प्रॉब्लेम असतो, म्हणजे काही समस्या येतात, मग चिडचिड होते, भांडणं होतात आणि तुमचं आपसिक नातं हे थोडंसं दुरावं लागतं. तर शारीरिक संबंध आणि इमोशनल बॉन्डिंग ह्या दोन्ही गोष्टी एकमेकाला पूरक असतात असं मी नेहमी सांगतो. म्हणजे पती पत्नीमध्ये शारीरिक संबंध नियमितपणे येणं खूप गरजेचं आहे आणि तुमच्यामध्ये इमोशन्स पण आणि प्रेम भावना खूप गरजेचं आहे. तुमच्यामध्ये प्रेम, आपुलकी, भावना या गोष्टी असतील तर तुमचे शारीरिक संबंध नियमित होतील. जर तुमचे शारीरिक संबंध नियमित येत नसतील तर मग मात्र प्रेग्नन्सीसाठी उगाचच प्रयत्न करून काही उपयोग नसतो. कारण जोपर्यंत तुमचं आपसिक रिलेशन व्यवस्थित होत नाही तोपर्यंत या बाकीच्या सायंटिफिक
गोष्टींना काही अर्थ उरत नाही, म्हणजे परस्पर नाते संबंध खूप चांगले असणं किंवा आपापसामध्ये प्रेमाचं नातं असणं खूप गरजेचं असतं. यावरती व्हिडिओ घेऊन येण्याचा माझा विचार आहे. तुम्ही कमेंट करू शकता, परस्पर नाते संबंध आणि प्रेग्नन्सी हे कसे एकमेकाला पूरक असतात यावरती आपण येणाऱ्या काही काळामध्ये व्हिडिओ माझा तयार करण्याचा विचार आहे. जर तुम्हाला तसं वाटत असेल तर कृपया कमेंट करा. याचबरोबर तुमच्या काही शंका असतील, या व्हिडिओमधल्या काही गोष्टी समजल्या नसतील तरी देखील तुम्ही मला खाली कमेंट करू शकता. अर्थात व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब कराच, आणि माहिती खरंच आवडली असेल, खरंच उपयुक्त वाटत असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका. याचबरोबर आपला आणखी एक यूट्यूब चॅनल आहे स्त्री आरोग्यम नावाचा, त्या चॅनलवरतीही मासिक पाळी असेल, प्रेग्नन्सी असेल यासारखे विषय घेऊन छान छान व्हिडिओ अपलोड केले जातात. त्याचीही लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली देत आहे. कृपया तोही चॅनल पाहावा आणि दोन्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावं. आज इथेच थांबतो. थँक्यू, टेक केअर अँड बाय बाय.